ఉండాలి దాన్ని తెలియదా ఏతాటిమధ్య తీస్ ఇద్దర్ధ్యాంపైకి ప్రత్యేకాన్ని లావలేదా రూపాంచీ సంఖ్య या सारी मदद दिली ये सारे दिसते तुम्हाला या प्रत्येक लावलेल्या रूपांचा मध्य काढण्यासाठी खाली चौकट पूर्ण करायची तर इयत्ता 8 च्या वर्गातील 30 विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने लावलेल्या रूपांची संख्या सारणी दिली आहे तर आपल्याला रिकाम्या जागा भरायच्या साजिकच आहे जून मध्ये पाऊस सुरू होतो जुलाई ऑगस्ट मध्ये आपण वृक्षारोपण करतो तर यंदा आठवीच्या विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केली ही अतिशय चांगली गोष्ट आहे तुम्ही सुद्धा करत असाल आणि केलीच असेल आणि कराल याबद्दल शंका नाही तर रोपांची संख्या म्हणजे प्राप्तांक आता एक रोप लावणारे चार विद्यार्थी एक रोप लावणारे चार विद्यार्थी म्हणून चार आले तर चार दिला आता दोन रोप लावणारे सहा विद्यार्थी म्हणून सहा गुणिला दोन म्हणजे जसं इथं चार आहे तर चार सहा गुणिला दोन सहा गुणे बारा आता तीन रोप लावणारे विद्यार्थ्यांची वारंवारता बारा आहे इथं बघा एकूण म्हणजे वारंवारता मग बार त्रिक 36 आणि चार रोप लावणारे विद्यार्थी 8 मग 8 गुणिला 4 8 चुक 32 म्हणून या रिकाम्या जागांमध्ये हा 12 कसा आला 6 गुणिला 2 पात्रिक 36 8 चुक 32 मग आता बघा झाडं लावलेल्या ची संख्या किती 4 अधिक 6 म्हणजे 6 4 10 10 मध्ये 12 मिळवा 22 22 मध्ये 8 मिळवा 30 मग ह्या रिकाम्या जागेमध्ये 30 हा अंक आला मग इकडे आता 4 12 36 f1 इंटू x1 म्हणजे x1 म्हणजे प्राप्तांक आणि f1 म्हणजे वारंवारता यांचा गुणाकार करून जी संख्या आली या संख्यांचे सर्व बेरीज करू आपण 4 5 6 6 12 13 14 6 4 4 1 3 1 4 5 6 7 8 मग सिग्मा f1 x1 14 आता आपल्याला मध्य काढायचं आहे x बार इक्वल x बार बरोबर तो 184 आणि n किती आला आपला 30 झाड लावलेले म्हणून इथं n पुढच्या स्टेपला 84 भागिले 30 मग आता 84 भागिले 30 जर केलं तर 84 भागिले 30 आता भाग कसा द्यायचा हा एक प्रश्न चला आपण दोनाने घेऊ बे एक बे उरला बे पंचे दहा बे चौक 8 बे दोन 4 आता तीनाने जाईल तीना 5 15 तीना 1 3 एकूण 12 3 चौक 12 आता राहील 14 भागिले 5 आता सोपं झालं पण 14 ला जर आपण 5 ने भाग दिला तर 5 गुणे 10 4 उरला 71 0 एक पॉइंट घेतला 5 8 40 अशा पद्धतीने हे 2.8 उत्तर आपण या ठिकाणी मिळलं म्हणून प्रत्येकाने लावलेल्या रोपांची संख्या काय येईल मग